हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालाय. हेमंत पाटील यांनी काल नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉक्टर श्याम वाकोडे यांना रुग्णालयातल्या एका वॉर्डमधील शौचालयाची सफाई करायला लावलेली होती. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा हेमंत पाटील आणि अन्य 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. मुजीब शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. मुजीब, काय नेमकी माहिती? नांदेडच्या रुग्णालयामध्ये जे मृत्यू प्रकरण सुरू आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार हे भेट देत आहेत. तसंच काल हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे देखील शासकीय रुग्णालयामध्ये भेट देण्यासाठी आले होते. यावेळी ते थेट अधिष्ठाता डॉक्टर श्याम वाकळे यांच्या कार्यालयात घुसले अशा आशयाची तक्रार स्वतः श्याम वाकळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर त्यांनी त्यांना खुर्चीवरून उठून ते तिथं स्वतः बसले. तिथं संतापजनक भाषेत ते त्यांच्याशी बोलले. त्यानंतर त्यांच्या कार्यालयातील शौचालय आणि एका वार्डातील शौचालय त्यांना साफ करायला त्यांनी भाग पाडलं, अपमानास्पद वागणूक दिली अशा आशयाची तक्रार श्याम वाकळे यांनी नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा दिली. त्यावरून हेमंत पाटील यांच्यावरती ॲट्रॉसिटी, शासकीय कामात अडथळा आणि इतर अन्य कलमांसह गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासोबतच आणखीन 10 ते 15 जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बर मुजीब, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.